केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन तोडीस्तोड संघामध्ये रविवारी आयपीएलची फायनल होते. शाहरुखच्या केकेआरची टीम सध्या चांगलीच फॉर्मात दिसते, तर हैदराबादने ही कमबॅक कसं करायचं हे दाखवून दिले. मागच्या वन डे वर्ल्ड कपमधल्या टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियासारखा या दोन संघांचा परफॉर्मन्स राहिलाय. हे पाहता कोण कुणाला धक्का देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कागदावर जरी गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या बंगाल टायगरचं पारडं जड दिसतंय, पण कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादचा हेड फॅक्टर चालला तर निकाल पलटू शकतो असंही म्हटलं जात आहे. आय पी एलची फायनल जिंकण्याची कुणाला अधिक संधी असेल यासह विविध मुद्द्यांचा घेतलेला हा परामर्श. नमस्कार, मी संतोष राजमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. शाहरुख खानची मालकी असलेला कोलकाता नाईट रायडर्स हा संघ यंदाच्या मोसमात सुरुवातीपासून चांगली कामगिरी करतोय. हैदराबादला हरवून या संघाने आपल्या अंतिम सामन्यामधील स्थान पक्के केले, तर दुसऱ्या क्वालिफायरमधील संधीचे सोने करत हैदराबादने राजस्थान रॉयल्सला पराभवाचा धक्का दिला आणि अंतिम फेरी गाठली. आता या दोन संघामध्ये कोण जिंकणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागून राहिली, तसे दोन्ही संघ तुल्यबळच म्हणता येतील. विश्वविजेता कर्णधार पॅट कॅमिन्स हा हैदराबादची धुरा उत्तम रीतीने सांभाळतोय, तर फॉर्मशी झगडणाऱ्या श्रेयस अय्यर याने कर्णधारपद सांभाळताना कुठलीही कसर सोडलेली नाही. केकेआरने 14 सामन्यांपैकी 9 सामने जिंकलेत, तर 3 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागलाय. सनरायझर्स हैदराबादने 8 सामन्यात विजय मिळवलाय, तर 5 सामन्यात ते पराभूत झालेत. आता दोन्ही संघांमधील प्लस मायनस पॉईंट्सवर नजर टाकूया. हैदराबादच्या संघाने या आय पी एलमध्ये अनेक विक्रम रचलेत. त्यांची बॅटिंग रफ अँड टफ राहिले. मॅथ्यू हेड, अभिषेक शर्मा, हेनी क्लासेन, राहुल त्रिपाठी हे चांगल्या फॉर्मात दिसत आहेत. हेड आणि अभिषेक शर्मा हे तर रन मिशनच ठरलेत. वर्ल्ड कप फायनलसारख्या मॅच विनिंग खेळीची हैदराबादला हेडकडून अपेक्षा असेल. संधी मिळाल्यावर राहुल त्रिपाठीनेही सोने केले, क्लासेननेही त्याचा क्लास दाखवलाय. मार्करामला सूर गवसलेला नाही, पण फायनलमध्ये त्याच्याकडून आशा असतील. पहिली बॅटिंग करताना हैदराबादने आपला तडाखा दाखवलाय. 287, 277, 266, 228 असा धावांचा डोंगर उभारायचा आणि प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणून त्यांना नेस्तनाबूत करायचे ही त्यांची रणनीती राहिली. तर दुसऱ्या फलंदाजी करतानाही त्यांनी 200 धावांच्या पुढचे स्कोर चेस केले. 166 धावांचे टार्गेट मॅथ्यू हेड आणि अभिषेक शर्मा या ओपनिंग जोडीने 58 चेंडूतच पूर्ण केले होते. यातून त्यांचा अटॅकचा मूड लक्षात येतो. भुवनेश्वर कुमार, कमिन्स, टी नटराजन, जयदेव उनाडकट, शाहबाज अहमद ही बॉलिंग साईड देखील अफलातून आहे. पॉवर प्लेमध्ये भुवनेश्वर कुमार हा उत्तम गोलंदाज ठरलाय. त्यानं पॉवर प्लेमध्ये सर्वात जास्त बळी घेतलेत. याबरोबरच कमिन्सची कॅप्टन्सी ही भारी झाली. राजस्थान विरुद्धच्या क्वालिफायर सामन्यात अभिषेक शर्माचा पार्ट टाईम बॉलर म्हणून त्यानं केलेला उपयोग हे त्याचे उत्तम उदाहरण. हैदराबादच्या संघाचं आधीच नाव डेक्कन चार्जर्स हे नाव असताना त्यांनी एकदा आय पी एल चषक जिंकला होता, तर हैदराबाद सनरायझर्स हे नामकरण झाल्यावरही 2016 त्यांनी आय पी एल जेतेपद पटकावलं होतं. हे बघता तिसऱ्यांदा जिंकण्याची संधी त्यांच्याकडे असेल. केकेआर ही यंदाच्या आय पी एलमधली सर्वोत्तम टीम ठरली, त्यामुळे त्यांचे पारडे जडच आहे. त्यांचे सुनील नारायण आणि आंद्रे रसेल हे दोन्हीही प्लेयर ठरू शकतात. बॅटिंग आणि बॉलिंग अशा दोन्ही आघाड्यांवर ते सरस ठरत आहेत. यावर्षी दोघांनीही ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिलाय. सुनील नारायणने ओपनिंगला येऊन जवळपास 500 वर धावा केल्या, तर रसेलनेही बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये सुपर कामगिरी केली. नारायणसोबत गुरबाज, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, रघुवंशी अशी फलंदाजांची फळी आहे. बॉलिंगमध्ये मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्तीसारखे बॉलर आहेत. कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे आपल्या संघाकडे फिरवण्याची त्यांच्यात क्षमता आहे. केकेआरचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे त्यांच्याकडे गौतम गंभीरची कोचिंग आहे. गंभीर हा शाहरुखसाठी कायम स्पेशल ठरला आहे. 2012 आणि 2014 केकेआरला त्याने आय पी एल जिंकून दिले. आता त्याच्याच मार्गदर्शनाखाली तिसरी आय पी एल जिंकण्यापासून केकेआर फक्त एकच पाऊल दूर आहे. आजारातून उठलेला किंग खानला गौतम गंभीर आय पी एल जेतेपदाचं गिफ्ट देणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा विजय रथ ऑस्ट्रेलियाने रोखला होता तेव्हा कमिन्स नेतृत्व आणि हेडची तुफान खेळी हे इंडियाच्या डोक्याला हेडॅक ठरलं होतं. KKRलाही आता या हेड फॅक्टरपासून सावध राहावं लागेल. तर नारायण अस्त्राशी सामना करताना हैदराबादचाही कस लागणार आहे. आता यात कोण बाजी मारतो वा बाजीगर ठरतो याचीच उत्सुकता असेल. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.